मिरज शहरातून जाणाऱ्या 3 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी 100 कोटींचा निधी मंजूर. खासदार संजय काका पाटील यांनी माहिती दिली आहे. मिरज शहरातील मिरज स्टँड ते मिशन चौक कडून पुढे जाणारा रस्ता हा सुमारे 3 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग 166 मध्ये समाविष्ट आहे. सदर रस्त्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून 100 कोटी इतक्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली अशी माहिती महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे. सदर रस्त्याच्या विकासाकरिता खासदार संजय काका पाटील आणि मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत निधीची मागणी करून या मागणीचा पाठपुरावा केला होता. महामार्ग क्रमांक 166 हा रस्ता मिरज शहरातील मिशन हॉस्पिटल तो स्टँड समोरून जाणारा रस्ता रत्नागिरी नागपूर हायवेमध्ये या रस्त्यावरून जात असताना हा रस्ता मिरज शहराला बायपास करून घेतलेला आहे. पण तरीसुद्धा खासबाग म्हणून गेले वर्षभर या रस्त्याच्या पाठीमागं लागून या रस्त्याला जरी बाहेरून जाणारा नॅशनल हायवे रत्नागिरी नागपूर हा हायवे असला तरीसुद्धा खासबाग म्हणून या रस्त्यासाठी जवळपास 100 कोटी रुपयाच्या आसपास पैसे नॅशनल हायवे अथॉरिटीकडे आपण मागणी केली होती आणि ती मंजुरी झालेली आहे. आता डागडुजीचं काम तत्काळ सुरू करून तो रस्ताही पूर्णत्वाला लवकर नेतो आहे तसं नॅशनल हायवेने पत्र दिलेलं आहे. यासाठी आपले आमदार मिरजेचे सुरेशभाऊ खाडे यांनीही याबाबतीमध्ये पाठपुरावा केला होता. सध्या सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत. मिरज शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरील मिरज शहरातील मिरज स्टँड ते मिशन चौक कडून पुढे जाणारा रस्ता हा खूपच खराब झाला असल्याने प्रवाशांना अतोनात त्रास सोसावा लागत होता. सदर रस्त्याला खास बाब म्हणून 100 कोटी रुपये इतका भरीव निधी मिळाल्याने सदर रस्ता चांगल्या पद्धतीने विकसित होण्यास मदत होणार आहे असेही खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं आहे. तेव्हा या 100 कोटी रुपयाचा हा रस्ता एकदा पूर्ण झाल्यानंतर हा सिमेंट काँक्रीटचा रोड आपण करतो आहे की ज्याला 30-40 वर्षाची गॅरंटी आहे. कायमची मिरज शहरातली ही एक मोठा रस्ता जी आज अतिशय डोकेदुखी झालेली आहे मिरज शहरवासियांना आणि कर्नाटकातून सांगलीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी. तर ही कायमची कटकट संपेल आणि दोन राज्याला जाणारा हा रस्ता निश्चितपणानं लोक जे पेशंट येतात काही लोक मिरजेला पेशंटच्या आरोग्याच्या डॉक्टरांच्या ह्याच्यासाठी म्हणून येत असतात ते आणि लोक जे येतात दुसरे व्यापारी शेतकरी यांना ते निश्चितपणानं चांगली सोय उपलब्ध होईल. यासाठी गडकरी साहेबांनी आपणाला ही खास बाब म्हणून पैसे मंजूर करून दिलेले आहेत नॅशनल हायवे अथॉरिटीकडून.